बंदूक कुठे ठेवली आहे हे विसरल्याने ती बंदूक परत मिळविण्यासाठी दोघांनी एकाची हत्या केल्याची घटना 10 जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास हेदुडने गावातील मल्हार ढाबाच्या मागील फार्म हाऊस मध्ये घडली। या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी दोघांना अटक केली। मिळालेल्या माहितीनुसार नितीन मनोहर पाटील व विजय पाटील असे अटक केलेल्या तरुणांचे नाव आहे। सागर सरकटे यांच्या फिर्यादीवरून दोघा मारेकऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। यात संतोष सरकटे असे मृत पावलेल्या इस्माचे नाव आहे। नितीन यांनी त्याच्याकडील बंदूक संतोष यांच्याकडे लपविण्यासाठी दिली होती। नंतर संतोष यांच्याकडे नितीन यांनी बंदूक परत मागितली, पण संतोष यांना बंदूक कुठे ठेवली हे आठवत नव्हते। याचा राग आल्याने नितीन, विजय व त्याचा साथीदार अभिषेक प्रदीप लाड उर्फ बन्नी या तिघांनी 10 जानेवारी रोजी सकाळी घरातच मारहाण केली। यात संतोष याचा जागीच मृत्यू झाला। 10 जानेवारीला ही घटना घडलेली आहे आणि घटना घडल्यानंतर मयत याचा मुलगा सागर याने अर्ज दाखल केलेले होते, सुरुवातीला मानपाडा पोलीस स्टेशन आणि नंतर क्राईम ब्रँचला। तर क्राईम ब्रँच ठाण्याने काही चौकशी करून केलेली चौकशी मागच्या 1-10 दिवसापूर्वी माझ्याकडे पाठवल्यानंतर मी त्याच्यामध्ये आणखीन सखोल चौकशी करून यातील मयत संतोष सरकटे हा हेदुटणे गावात शनीबाबा चाळ म्हणून आहे त्या शनी मंदिरच्या समोर बदलापूर पाईपलाईननं राहणार आहे, तर त्या ठिकाणी त्याला 10 जानेवारीला नितीन पाटील, विजय पाटील आणि एक त्यांचा जोडीदार आहे तिसरा बन्ने म्हणून, या तिघांनी 2-3 दिवस वेळोवेळी मारहाण करून टॉर्चर करून त्यांचा मृत्यू झालेला होता आणि त्या परिस्थितीत नातेवाईकावर प्रेशर करून एका खाजगी डॉक्टरकडे त्याची ट्रीटमेंट साठी ॲडमिट करून त्याला मयत घोषित करून ॲक्च्युली अननॅचरल डेथ असताना डॉक्टरांनी संबंधित पोलीस स्टेशनला न कळवता त्याच्या अंत्यविधीसाठी बॉडी ताब्यात देऊन इलेक्ट्रिक पद्धतीने अंत्यविधी केलेला होता। संपूर्ण या घटनेचा सविस्तर सखोल 20-25 प्रकारचे जाब जबाब घेतल्यानंतर सागर सरकटे याच्या फिर्यादीवरून संबंधितांविरुद्ध आणि पुरावा नष्ट करणाऱ्यांविरुद्ध 302-201 प्रमाणे गुन्हा दाखल करून पुढील तपास आम्ही स्वतः करत आहोत। आज यातील अटक 2 आरोपी नितीन आणि विजय पाटील यांना कोर्टात हजर करून रिमांड कामी आम्ही हजर राहत आहोत। कशामुळे हत्या झाली ही नेमकं? याच्यामध्ये चौकशी तर निष्पन्न होईलच, परंतु मारताना एक गावठी रिव्हॉल्वर हा मयत आहे याच्याकडे लपवण्यासाठी दिलं होतं आणि ते त्याला सापडत नाही किंवा ते परत देत नाही यामुळे त्याला टॉर्चर करत होतं असं सागरनं फिर्यादीत सांगितलेलं आहे। त्याप्रमाणे आम्ही सदर गुन्ह्याचा सखोल चौकशी करून त्यातील निष्कर्ष आणि आणखीन या गुन्ह्यामध्ये काय काय गोष्टी उकल होते आहे ते रिमांड नंतर समजेल। सर डॉक्टरांनी वास्तविकता पोलीस स्टेशनला कळवणं गरजेचं होतं, परंतु तसं न कळवल्यामुळं बॉडी डिस्पोजल झालेले असल्यामुळं त्या बॉडीवर जखमा होत्या नव्हत्या वगैरे वगैरे गोष्टी सगळ्या प्रश्नावली तयार करणाऱ्या झालेल्या आहेत, त्यामुळे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आणि आणखीन डॉक्टरांशी संबंधित इतर पेपर आणि साक्षीदारांच्या जबाबानंतर त्या दृष्टीने देखील तपास चालू आहे।